सिंहगड कॉलेज लोणावळा नजीक असलेल्या आयआरबी कंपनीच्या कामगारांनी बेमुदत संपाचा मार्ग अवलंबला आहे. गेल्या 18 वर्षापासून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 यावर विविध विभागात काम करणाऱ्या 180 कामगारांना रोजगाराची हमी द्यावी, भूमिपुत्रांना रोजगारापासून वंचित करू नये या आणि इतर मागण्यांकरता 17 जुलै 2019 पासून बेमुदत संपाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. यामध्ये 40 कामगार रस्त्यांची डागडुजी करणे, 30 कामगार दिशाफलक लावणे, 60 कामगार रस्त्यांची साफसफाई आणि स्वच्छता करणे, 35 जण वाहतूक विभागात चालक म्हणून काम करीत आहेत, तर इतर कामगार ऑफिसमध्ये काम करतात. 2005 साली आयआरबी कंपनीला दिलेले टेंडर याची मुदत 10 ऑगस्ट 2019 पर्यंत आहे. MSRDC यांच्याकडून नवीन टेंडर बाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली अद्यापर्यंत नाही. गेली 18 वर्ष काम करणाऱ्या भूमिपुत्र कामगारांच्या रोजगाराबाबत कोणतीही ठोस भूमिका अद्यापर्यंत MSRDCने घेतलेली नाही. भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्ष काम करीत असून गेल्या 6 महिन्यांपासून MSRDCचे अध्यक्ष नामदार एकनाथ शिंदे, नामदार संजय उर्फ बाळा भिगडे, MSRDCचे उपाध्यक्ष मोपलवार, अधीक्षक अभियंता प्रशांत औटी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुरेश लाड यांना निवेदने देण्यात आली आहेत. पुणे जिल्हा मजदूर संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार हितासाठी संप पुकारण्यात आला आहे. कामगारांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. बाळासाहेब भुजबळ, सतीश वाळुंजकर, विजय सावंत, कृष्णा वाळुंज, उल्हास मांडेकर, संदीप रोकडे, संदीप येवले, गंगाराम पाटील यांनी कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये हा विषय तात्काळ मार्गी लावावा असं सांगून सतीश वाळुंजकर म्हणाले, 10 ऑगस्ट नंतर आयआरबी कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे आणि यानंतर त्यांना जो टोलचं 3 महिन्याचं टेंडर काढून त्यांना दिलेलं आहे त्यामध्ये मेंटेनन्सचा कुठं उल्लेख केलेला नाही, म्हणजे आमच्या कामगारांचा तिथे कुठं उल्लेख झालेला नाही आहे. आमच्या कामाची आम्हाला खात्री राहिली नाही आहे. MSRDCने आम्हाला आमच्या कामाची खात्री द्यावी यासाठी व आम्हाला आम्ही ह्या 15 वर्ष जे काही 18 IRB बरोबर काम केलेलं आहे ह्या IRB कंपनीने आम्हाला त्याचा मोबदला म्हणून आम्हाला काहीतरी द्यावं ह्यासाठी आम्ही हे केलेलं संप आहे आणि हा शांततेरित्यामध्ये हा संप आमचा चालू आहे आणि हा असा चालू राहणार आहे. पण जर ह्यामध्ये MSRDCने दखल दिली नाही, लक्ष दिलं नाही, तर हाच संपाचा उद्रेक व्हायला टाईम लागणार नाही आहे. हेच कामगार फक्त या ठिकाणी आहेत, पण जर MSRDCने येत्या 2-3 दिवसामध्ये जर आम्हाला काही याचं उत्तर दिलं नाही तर सर्व घरची बायका मुलासहित आम्ही सर्व कामगार मंडळी रस्त्यावरती येऊ. कामगारांना नुकसान भरपाई द्यावी या मागणी करता कालपासून शांततेच्या मार्गाने सर्व कामगार या ठिकाणी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपावर हे गेलेले आहेत. शासनाने त्वरित याची दखल घ्यावी, अन्यथा पुढच्या काळामध्ये या परिसरातल्या सर्व स्थानिक गावकऱ्यांना, स्थानिक लोकांना, या कामगारांच्या सर्व कुटुंबांना बरोबर घेऊन या ठिकाणी एक्सप्रेस हायवे या ठिकाणी आम्हाला जाम करावं लागेल, चक्का जाम करावा लागेल. एवढी दखल शासनाने घ्यावी एवढीच विनंती. भारतीय मजदूर संघाचा, भारतीय मजदूर संघाचा. Yes, sir!